इयत्ता पहिली, विषय मराठी। तर मुलांनो, आता आपण पुढच्या व्यंजनाला सुरुवात करणार आहोत। व्यंजन ड, ढ आणि न। तर मुलांनो, सर्वप्रथम आपण व्यंजनामधील ड हे अक्षर शिकणार आहोत। तर मुलांनो, सर्वप्रथम एक उभी रेषा, त्याला जोडून एक अर्धा गोल, पुन्हा त्याला जोडून एक अर्धा गोल आणि वरून आडवी रेषा की मुलांनो झाला ड। पुन्हा एकदा एक उभी रेषा, त्याला जोडून एक अर्धा गोल, पुन्हा त्याला जोडून एक अर्धा गोल आणि वरून आडवी रेषा की मुलांनो झाला ड। तर मुलांनो, ड पासून कोणकोणते शब्द तयार होतात? ड पासून डमरू, ड पासून डफ, ड पासून डब्बा, ड पासून वड। तर मुलांनो, वड मध्ये देखील ड येतो। ड पासून गड। तर मुलांनो, गड मध्ये देखील ड येतो। तर मुलांनो, पुढचे व्यंजन आहे ढ। तर आता आपण ढ शिकणार आहोत। तर मुलांनो, सर्वप्रथम एक उभी रेषा, त्याला जोडून एक अर्धा गोल, त्याला जोडून एक पूर्ण गोल आणि वरून आडवी रेषा की मुलांनो झाला ढ। पुन्हा एकदा एक उभी रेषा, त्याला जोडून एक अर्धा गोल, त्याला जोडून एक पूर्ण गोल आणि वरून आडवी रेषा की मुलांनो झाला ढ। तर मुलांनो, ढ पासून कोणकोणते शब्द तयार होतात? ढ पासून ढग, ढ पासून ढवळणे, ढ पासून चढणे। तर मुलांनो, चढण्यामध्ये देखील ढ येतो। ढ पासून ढकलणे, ढ पासून गाढव। तर मुलांनो, गाढवामध्ये देखील ढ येतो। तर मुलांनो, पुढचे व्यंजन आहे न। तर आता आपण न शिकणार आहोत। तर मुलांनो, सर्वप्रथम एक उभी रेषा, त्याला जोडून एक अर्धा गोल, त्याला जोडून पुन्हा एक उभी रेषा आणि त्याच्या बाजूला पुन्हा एक उभी रेषा आणि वरून आडवी रेषा की मुलांनो झाला न। पुन्हा एकदा एक उभी रेषा, त्याला जोडून एक अर्धा गोल, त्याला जोडून पुन्हा एक उभी रेषा आणि त्याच्या बाजूला पुन्हा एक उभी रेषा आणि वरून आडवी रेषा की मुलांनो झाला न। तर मुलांनो, न पासून कोणकोणते शब्द तयार होतात? न पासून बाण। तर मुलांनो, बाण मध्ये देखील न येतो। न पासून सहान। तर मुलांनो, सहान मध्ये देखील न येतो। न पासून वाहन। तर मुलांनो, वाहन मध्ये देखील न येतो। न पासून वरण। तर मुलांनो, वरण मध्ये देखील न येतो। न पासून पंती। तर मुलांनो, पंती मध्ये देखील न येतो। धन्यवाद।